नमस्कार विद्यार्थ्यांनो नमस्कार सर आपण धारकता मोजूया घटक घेऊया आज सोहम तुला इथं दोन बकेटी दिसत आहेत सांग बर कोणत्या बकेटीत जास्त पाणी मावेल निळ्या बकिटीमध्ये बरोबर निळ्या रंगाच्या मोठ्या बकेटीत जास्त पाणी मावेल आता तुला एक दुसरं उदाहरण मी इथं देतो इथं तुला एक पिवळ्या रंगाची बकेट दिसत आहे आणि पिवळ्या रंगाचा कप दिसतोय सांग बरं कोणत्या वस्तूत जास्त पाणी मावेल बकिटी मध्ये बकेटीत व्हेरी गुड आता आपण घरातील काही भांडे आपण या ठिकाणी घेऊया त्यामध्ये ग्लास पातेले बकेट आणि तांब्या सांग बरं सर्वात जास्त पाणी कोणत्या वस्तूत मावेल बकेटीत बकेटी सर्वात जास्त पाणी मावेल आणि सर्वात कमी ग्लास ग्लासमध्ये सर्वात कमी पाणी मावेल व्हेरी गुड आता आपण एक कृती करून बघूया आपल्या किचन मधला आपण एक ग्लास घेतला त्याच आकाराचा दुसरा एक ग्लास घेतला त्याच्यानंतर पातेले घेतले त्याच्यानंतर बकेटसुद्धा घेतली आणि सर्वात शेवटी आपण तांब्यासुद्धा घेतला आता मला या ग्लासने या सर्व भांड्यांमध्ये पाणी ओतायचे आहेत तर या ग्लासने सर्वात जास्त पाणी कोणत्या वस्तूत ओतावे लागेल बकेटीमध्ये बकेटीत सर्वात जास्त पाणी ओतावे लागेल आणि सर्वात कमी ग्लासमध्ये ग्लासमध्ये सर्वात कमी पाणी ओतावे लागेल छान आता तुमच्या एक लक्षात आलं की नाही ही भांडी जी आहेत वेगवेगळ्या आकाराची आहेत बरोबर आणि या भांड्यामध्ये किती पाणी मावेल हे त्या भांड्याच्या आकारावरून आपल्याला समजत असतं हो की नाही बरोबर बघा आता या ठिकाणी आपल्या किचन मधला मी एक तांब्या घेतला आपल्या किचनमध्ये भरपूर भांडे असतात त्यापैकी तांब्या मी घेतला आता किचनमधला एक छोटा कप मी घेतला आता या छोट्या कपाने मला या तांब्याला पूर्ण भरायचं आहे अंदाज बांधला तर अंदाजे समजा तो सांगितलं की दोन कप ह्या तांब्याला पूर्ण भरण्यासाठी लागेल परंतु हा अंदाज होता प्रत्यक्षात मात्र हा तांब्या पूर्ण भरण्यासाठी अडीच कप लागले अडीच म्हणजे किती दोन पूर्ण आणि एक अर्धा अशा पद्धतीनं तुम्ही घरामध्ये पातेले असेल किंवा तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डबे असतील तर त्या डब्यांमध्ये त्या पातेल्यात पाणी ओतून बघायचं आहे आणि अंदाज करायचा आहे करणार की नाही आणि असा अंदाज केल्यानंतर तुम्हाला अंदाज बांधण्याची सवय लागेल आणि तुमचा अंदाज बरोबर आहे का चूक आहे हे, हे पडताळू सुद्धा पाहता तुम्हाला येईल हो की नाही आता तुम्ही घरी काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो तुमच्या घरातली एक स्टीलची वाटी तुम्ही घ्यायची आहे आणि तुमच्या घरामध्ये औषधाच्या बॉटल असतात की नाही त्याचं झाकण तुम्ही घ्यायचं आहे आणि त्या झाकणानं या वाटीमध्ये किती पाणी ओतावे लागल याचा एक तुम्ही अंदाज बघायचा आहेत परंतु हे करताना जशी तुम्ही स्टीलची वाटी घेतली तशी लहान लहान वस्तू तु तुम्ही घ्यायच्या आहेत ठीक आहे धन्यवाद